हेलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गसमीकरणे यांची ओळख, तसेच वर्गसमीकरणाचे सामान्य रूप आणि वर्गसमीकरणाची मूळे याचा आपण अभ्यास केलेला होता. सदरील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 मधील प्रश्न क्रमांक 3 याचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सराव संच 2.1 मधील प्रश्न क्रमांक तिसरा आहे. पुढील समीकरणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवा. पहिला प्रॉब्लेम आहे 2y बरोबर 10 वजा वाय वर्ग. आता हे जे समीकरण दिलेलं आहे आपल्याला, या समीकरणाला आपल्याला काय काय करायचं आहे, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या रूपात मांडायचं आहे. म्हणजेच काय, वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये आपल्याला त्याला मांडायचं आहे. चला तर मग आपण मांडूया. आता मांडत असताना आपल्याला काय करावं लागेल, जे राईट हँड साईडला ज्या काही किमती आहेत किंवा जे काही पदे आहेत ती पदे आपल्याला काय करावी लागतील, लेफ्ट हँड साईडला न्यावी लागतील. म्हणजेच काय, पक्षांतर करावं लागेल आणि पक्षांतर केल्यानंतर आलेले जे समीकरण आहे ते काय करावं लागेल, आपल्याला इक्वल टू 0 ठेवावं लागेल. म्हणजेच आपण काय करणार आहोत मग, आता 2y लेफ्ट हँड साईडला जे आहे ते ऍज इट इज ठेवायचं आहे. 10 जे आहे राईट हँड साईडला बरोबरीच्या पुढे त्याला आपल्याला बरोबरीच्या डाव्या साईडला आणायचं आहे. आणत असताना आपल्याला प्लस असतील तर मायनस करायचं आहे. प्लस 10 आहेत म्हणून मी इथं मायनस 10 लिहिणार आहे. मायनस वाय वर्ग आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, प्लस वाय वर्ग लिहायचा आहे. बरोबरीच्या पुढे आता काहीच नाही, म्हणजे आपण काय करणार आहोत, 0 लिहिणार आहोत. आता हे जे दिलेलं समीकरण, आपण लिहिलेलं जे समीकरण आहे ते समीकरण आपल्याला या रूपामध्ये आलेलं दिसतंय, परंतु त्याला आपल्याला थोडंसं अजून जागेची आपल्याला अदलाबदल करावी लागेल. आपण समीकरणाला थोडस आपण रिअरेंज करूया. वाय वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. आता हे समीकरण जे आहे ते वर्ग समीकरणाच्या रूपामध्ये आपण लिहिलेलं आहे. आता याची तुलना, या समीकरणाची तुलना आपल्याला कोणाशी करायची आहे, सामान्य रूपाशी करायची आहे. म्हणजेच एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. आता आपण काय करूया, तुलना करूया. तुलना करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, वर्गपद चलाचं जे वर्गपद आहे त्याचा सहगुणक म्हणजे ये आहे एक्सचा सहगुणक इथे ये आहे, तर इथे वाय वर्गचा एक्स वर्गचा सहगुणक ए आहे, वाय वर्गचा सहगुणक 1, म्हणजे ए ची किंमत काय आली आपली, ए बरोबर 1. इथं वायचा सहगुणक 2 आहे, एक्सचा सहगुणक बी, म्हणजे बी ची किंमत किती आली, 2, बी बरोबर 2. सी ची किंमत काय येईल मग, सी ची किंमत येईल मायनस 10. आपल्याला चिन्हाला विसरून चालणार नाही, चिन्हाला आपल्याला लिहित असताना लक्षात घ्यायचं आहे. प्लस चिन्ह असेल तर लिहायची गरज नाही, पण मायनस चिन्ह आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे सी ची किंमत किती आली आपली, मायनस 10. अशा पद्धतीनं दिलेलं समीकरण आपल्याला वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात मांडायचं आहे आणि मग आलेल्या किमती काय करायचं आहे, म्हणजे ए बी सी च्या किमती आपल्याला सामान्य रूपाशी कंपेअर करून आपल्याला शोधायचं आहे. तसं आपण शोधलेलं आहे. नंबर एक प्रॉब्लेम झालेला आहे, असाच नंबर दुसरा प्रॉब्लेम आपण करूया. दुसरा प्रॉब्लेम आहे एक्स मायनस 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. आता हा जो प्रॉब्लेम आहे याला बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथं आपल्याला कंस आहे. कंसामध्ये पद जे आहे ते एक्स मायनस 1 कंसाचा वर्ग. आपण याचा आपल्याला काय करावं लागेल, आधी विस्तार करावा लागेल. आपण 8वीला विस्तार सूत्रे हा पाठ शिकलेला आहे, त्याच्यामध्ये आपण विस्तार शिकलेले आहेत ए मायनस बी कंसाचा वर्ग. याचा विस्तार कसा केला, आपण ए वर्ग मायनस 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. त्याच पद्धतीने आपल्याला एक्स मायनस 1 कंसाचा वर्गचा विस्तार करायचा आहे. एक्स मायनस 1 कंसाचा वर्ग, इथं एक्स हे पहिलं पद आहे तर 1 हे काय आहे, दुसरं पद आहे. तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग
वजा दोन गुणिले पहिलं पद म्हणजे x, दुसरं पद म्हणजे 1 अधिक 1 चा वर्ग म्हणजे x वर्ग वजा 2x अधिक 1 हे आपलं काय आलं या पदाचा विस्तार आला. तो विस्तार आपण लिहून घेऊया. x वर्ग वजा 2x अधिक 1 बरोबर 2x अधिक 3. आता इथं आपण काय करणार आहोत, लिहिणार आहोत कारण हे कसं आलं, तर विस्तार करून आलं. तर विस्तार करून आल्यानंतर आपण काय करूया, लेफ्ट हँड राईट हँड साईडची जी काही पदे आहेत ती आपण लेफ्ट हँड साईडला नेऊया. एक्स स्क्वेअर मायनस 2x अधिक 1, आता प्लस 2x आहेत लेफ्ट हँड साईडला जात आहेत ते मायनस 2x होतील, प्लस 3 आहेत लेफ्ट हँड साईडला जात आहेत ते मायनस 3 होतील बरोबर 0. आता इथं आपण काय करूया, जी पदे इथं कारण आपण लिहू शकतो पक्षांतर करून, पक्षांतर करून आता इथं जी सजातीय पदे आहेत, सजातीय पदे आहेत म्हणजे जे जी चलांची रूपे ज्यांची समान आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, बेरीज वजाबाकी करता येते आणि आपण तशी बेरीज वजाबाकी करूया. एक्स वर्ग आता वजा 2x वजा 2x याची आपली बेरीज होईल वजा 4x, अधिक 3 मायनस 3 याची वजाबाकी होईल, उत्तर येईल आपलं मायनस 2 बरोबर 0. आता ह्याला कोणाशी कम्पेअर करायचं, आपल्याला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या सामान्य रूपाशी आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याची किंमत काय आहे, 1 आहे, बीची किंमत काय आहे, मायनस 4 आहे, याची किंमत 1, बीची किंमत मायनस 4 आणि सीची किंमत मायनस 2. लिहून टाकूया आपण ए बरोबर 1, बी बरोबर मायनस 4 आणि सी बरोबर मायनस 2. अशा पद्धतीने आपण दुसरं उदाहरण जे आहे ते सोडवलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एक्स वर्ग अधिक 5x बरोबर मायनस कंसात 3 वजा x. आता इथं काय करूया आपण, सर्वप्रथम जी स्टेप करायची आहे आपल्याला ती आहे दिलेल्या कंसाला मायनस चिन्ह दिलेलं आहे गुणाकारा स्वरूपात, मायनसनं आपण गुणून घेऊया. मायनस 3 मायनस गुणिले मायनस प्लस एक्स. आता आपण ही सगळी पदे आपण लेफ्ट हँड साईडला आणणार आहोत डाव्या बाजूला. पक्षांतर करूया, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 3 जे आहेत ते इकडे येत असताना प्लस 3 होतील, प्लस एक्स आहेत ते मायनस एक्स होतील बरोबर 0. इथं आपण कारण लिहू शकतो पक्षांतर करून. आपण ही जे स्टेप केली आहे ती कशामुळे केली आहे, पक्षांतर करून. मग आता आपण काय करूया, सजातीय पदाची आपण बेरीज करूया. एक्स वर्ग अधिक 5x वजा एक्स म्हणजे आपल्याला इथं वजाबाकी करावी लागेल, अधिक 4x येईल उत्तर आपलं, अधिक 3 बरोबर 0. आता हे जे समीकरण आहे आपलं वर्ग समीकरणाच्या रूपात आहे सामान्य रूपात, त्याला आपल्याला तुलना करायची आहे सामान्य रूपाशी आणि तुलना केल्यानंतर आपल्याला एबीसीच्या किमती काढायच्या आहेत. इथं गुणाकाराच्या रूपात एक्सला कोण असेल, 1 असेल, एची किंमत 1 येईल, बीची किंमत 4 येईल आणि सीची किंमत 3 येईल. लिहून टाकूया आपण ए बरोबर 1, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 3. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. पक्षांतर करूया, 3m वर्ग अधिक 2m वर्ग इकडे येत असताना मायनस 2m वर्ग होतील, प्लस 9 म्हणजे प्लस 9 बरोबर 0. आता इथं जे m वर्गचे दोन पद आहेत म्हणजे 3m वर्ग वजा 2m वर्ग म्हणजे आपल्याला वजाबाकी करता येईल, 3m वर्ग मधनं 2m वर्ग गेले तर राहिला 1m वर्ग अधिक 9 बरोबर 0. आता इथं जे आहे वर्गपद आहे म्हणजे आपल्याला m वर्ग आहे पण m चं पद नाहीये, आपल्याला मनाने लिहिता येतं m वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0. आता ह्याला कोणाशी कम्पेअर करायचं, सामान्य रूपाशी. एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. कम्पेअर केल्यानंतर ज्या काही किमती येतील त्या किमती पहा काय येतं, एची किंमत येईल 1, बीची किंमत येईल 0 आणि सीची किंमत येईल 9. ए बरोबर 1, बी बरोबर
शून्य आणि सी बरोबर 9 हे आपलं उत्तर असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम पी कंसात 3 + 6p बरोबर -5. आता पी हे कंसात इथे गुणाकाराच्या रूपात आहे कंसाला, म्हणून आपण काय करूया ते सोडवून घेऊया. पी गुणिले 3 म्हणजे 3p अधिक पी गुणिले 6p म्हणजे 6p² बरोबर -5. आता -5 चा आपण काय करूया पक्षांतर करूया. पक्षांतर करत असताना -5 आहेत ते काय होतील +5 होतील बरोबर 0. आता आपण थोडं ह्याला रिअरेंज करूया. 6p² अधिक 3p अधिक 5 बरोबर 0. याला कम्पेअर करूया सामान्य रूपाशी. x² + bx + c बरोबर 0. कम्पेअर केल्यानंतर आपल्या लक्षात येईल a ची किंमत काय आहे 6, b ची किंमत काय आहे 3 आणि c ची किंमत काय आहे 5. म्हणून लिहून टाकूया आपण a बरोबर 6, b बरोबर 3 आणि c बरोबर 5. अशा पद्धतीने आपण पाचवा प्रॉब्लेम केलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे x² - 9 = 13. x² - 9 ह्या 13 आपण पक्षांतर करूया. -13 = 0. x² - 9 - 13 चिन्ह समान आहेत, बेरीज होईल 9 × 13 = 22. -22 = 0. आता इथं आपल्याला वर्ग x² पद आहे, x चं पद नाहीये. आपण मनाने लिहू शकतो. कसं लिहायचं आपण अभ्यास केलाय त्याचा. 0 × x - 22 = 0. याला आपण काय करूया तुलना करूया. कोणाशी तुलना करूया सामान्य रूपातील समीकरणाशी. x² + bx + c = 0. आता इथं जे a ची किंमत आहे ती आपल्या लक्षात येईल काय आहे गुणाकाराच्या रूपात काय असतं x ला 1 असतो. b ची किंमत 0 आणि c ची किंमत -23 म्हणजे a = 1, b = 0 आणि c = -22 हे आपलं उत्तर येईल. अशा पद्धतीने आपले प्रश्न क्रमांक 3 मधील सर्व प्रॉब्लेम संपलेले आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 4 सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 आहे वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. आपल्याला मुळे आहेत की नाही ठरवायचे आहे दिलेल्या किमती. दिलेले समीकरण आहे x² + 4x + 5 = 0. x = 1 ठेवायचे आपल्याला. जर समीकरणाचं समाधान होत असेल तर ते मूळ आहे, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर ते आपल्या समीकरणाचं दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली नाही तर ते काय असणार आहे मूळ असणार नाही. तर चला मग आपण काय करूया दिलेले जी समीकरण आहे वर्ग समीकरण त्याच्यामध्ये x = 1 ठेवून. दिलेले समीकरण काय वर्ग समीकरण x² + 4x - 5 = 0. x = 1 ठेवूया म्हणजे 1² + 4x + 5 = 0. आता इथं आपण काय करूया 1² म्हणजे 1 सॉरी इथं जे x आहे तिथं काय येईल 1 येईल गुणाकाराच्या रूपात. 1 + 4 - 5 आपल्याला इथं 0 घ्यायची गरज नाही कारण आपण काय करतोय x = 1 ठेवूया. आपण डावी बाजू आपली आहे x² + 4x - 5. जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपण 1 ठेवणार आहोत. 1² + 4 × 1 - 5. 1² 1 येईल 4 × 1 = 4 + 5. 1 + 4 म्हणजे उत्तर येईल 5 + 5 म्हणजे 0 येईल जे की उजव्या बाजू बरोबर आहे कारण उजवी बाजू आपली काय आहे 0 आहे. म्हणजेच LHS = RHS आहे. x = 1 हे काय आहे दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. x = -1 ठेवूया. डावी बाजू काय आहे आपली आता डावी बाजू आहे x² + 4x - 5. त्यात समीकरणात ठेवायचं आपल्याला. आता 1 ची किंमत काय आहे -1 - 1² + 4 - 1
मैनस पांच। आता मैनस एक चा वर्ग एक आता चार गुणीले मैनस एक म्हणजे मैनस चार येईल आणि इथे येईल आपलं मैनस पांच। याचं उत्तर येईल आता इथं मैनस चार मैनस पांच याची काय होईल बेरीज होईल, चिन्ह समान आहेत तर अंकांची काय होईल बेरीज होईल, एक वजा नऊ। एक वजा नऊ म्हणजे वजा आठ इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजेच काय आहे एलएचएस ही आरएचएस बरोबर नाहीये, म्हणजे एलएचएस इज नॉट इक्वल टू आरएचएस, म्हणून एक्स बरोबर मायनस एक हे दिलेल्या समीकरणाचे मूळ नाही असे आपल्याला इथे म्हणता येईल। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एम दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर झिरो, एम ची किंमत दिलेली आहे दोन आणि पाच छेद दोन, पाच छेद दोन ही दोन मुळे आहेत का ती ठरवायची आहे। आपल्याला दिलेले जे समीकरण आहे दोन एम वर्ग वजा पाच एम, आता इथं जिथे जिथे एम आहे तिथे तिथे आपण काय करणार आहोत दोन ठेवणार आहोत, दोन गुणिले दोन चा वर्ग वजा पाच गुणिले दोन, दोन गुणिले दोन चा वर्ग चार वजा पाच गुणिले दोन म्हणजे दहा, चार दुने आठ, आठ वजा दहा। आता इथं दोन संख्येचे चिन्ह अपोजिट आहे प्लस आणि मायनस, आपल्याला वजाबाकी करायची आहे, दहात ना आठ गेले दोन राहिले, मायनस दहा असल्यामुळे उत्तर येईल आपलं मायनस दोन जे की शून्याबरोबर नाही आणि म्हणून एलएचएस इज नॉट इक्वल टू आरएचएस, म्हणून एम बरोबर दोन हे दिलेल्या समीकरणाचे मूळ नाही, दिलेल्या समीकरणाचे मूळ नाही। आता आपण काय करूया एम बरोबर पाच छेद दोन ठेवूया, एम बरोबर पाच छेद दोन ठेवून आपली डावी बाजू जी आहे ते आहे दोन एम वर्ग वजा पाच एम दोन गुणिले पाच छेद दोन कंसाचा वर्ग पाच गुणिले पाच छेद दोन, दोन गुणिले पाचचा वर्ग पंचवीस छेद चार वजा पाचा पाचा पंचवीस छेद दोन, हे बे एक बे बे दुणे चार पंचवीस छेद दोन वजा पंचवीस छेद दोन, उत्तर येईल आपलं झिरो इज इक्वल टू उजवी बाजू, म्हणजेच आपलं काय आलं एलएचएस इक्वल टू आरएचएस, म्हणजेच एम बरोबर पाच छेद दोन हे काय आहे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे। इथे समीकरणाचे समाधान होत आहे म्हणून एम बरोबर पाच छेद दोन हे समीकरणाचे मूळ आहे। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे जर के बरोबर सॉरी एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत काढा, म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे एक समीकरण दिलेलं आहे जिथं ए ची किंमत के ठेवलेली आहे, आता आपल्याला के ची किंमत काढायची आहे आणि ती कशी काढायची आहे तर एक्स बरोबर तीन हे मूळ ठेवून काढायची आहे। आता मूळ आहे याचा अर्थ समीकरणाची जी किंमत आहे म्हणजे राईट हँड साईड जी आहे ती काय आहे इक्वल टू झिरो आहे, मग आपण काय करूया आपण लिहून घेऊया के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन या समीकरणाचे एक्स बरोबर तीन हे काय आहे मूळ आहे, एक्स बरोबर तीन हे मूळ आहे, मग मूळ आहे असं म्हटल्यामुळे आपण काय करून टाकूया एक्स बरोबर तीन ही किंमत आपण समीकरणामध्ये ठेवूया दिलेल्या ही किंमत ठेवून, तर कोणात ठेवायची दिलेल्या समीकरणामध्ये के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य, आता जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे आपण काय करणार आहोत तीन ठेवणार आहोत, के गुणिले तीनचा वर्ग वजा दहा गुणिले तीन अधिक तीन बरोबर शून्य।
आता 3 चा वर्ग 9 म्हणजे 9k वजा 10 गुणिले 3 30 अधिक 3 बरोबर 0। आता इथे काय होईल, प्लस 3 आहे मायनस 30 आहे, म्हणजे याची वजाबाकी करावी लागेल आपल्याला। 9k म्हणजे 9k वजा 27 येईल वजाबाकी बरोबर 0। 9k बरोबर 27 मी राईट हँड साईडला आणेल, मायनस 27 आहेत प्लस होतील, के बरोबर 27/9, 9 एके 9, 9 3 27, म्हणजे के ची किंमत किती येते आपली, के बरोबर 3 ही आपली किंमत येते। आपल्याला इथे कृती दिलेली आहे, परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कृती आपल्याला 2 किंवा 3 मार्कासाठी विचारल्या जातात, त्यामुळं असे गणित आपल्याला सोडवण्याची प्रॅक्टिस पाहिजे, सराव पाहिजे। तर शेवटचा प्रॉब्लेम आहे 2.1 मधला, 5m² + 2m + k = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ जे आहे ते -7/5 आहे, तर के ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती करा। आता इथं जे चौकटी दिलेल्या आहेत त्या चौकटीतच आपल्याला उत्तर लिहायचं आहे, बाकी सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम मध्ये दिलेले असते। 5m² + 2m + k = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ चौकट आहे, म्हणजे त्याचं आपल्याला भरायचं आहे नेमकं काय आहे, एक मूळ दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये -7/5, तर इथे लिहून घ्या -7/5 हे मूळ आहे। मग आता मूळ आहे म्हणजे आपण m बरोबर काय ठेवू शकतो, -7/5 ठेवू शकतो। मग आता जिथे जिथे m आहे तिथे तिथे या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचंय, -7/5 ठेवायचं आहे, -7/5 चा वर्ग + 2 × -7/5। आता इथं काय येईल, 5, आता इथं आपण बाजूला करूया, -7/5 कंसाचा वर्ग म्हणजे मायनस कुठली संख्या मायनस असले तरी तिचा वर्ग हा नेहमी प्लस येतो, 7 चा वर्ग 49 आणि 5 चा वर्ग 25। आता याला गुणाकाराच्या रूपात काय आहे, 5 आहे, 5 एके 5, 5 5 25, म्हणजे आपलं उत्तर येतं, इथं जे उत्तर येणार आहे ते आहे 49/5। आता इथं उत्तर येईल आपलं, मायनस आहे इथं चिन्ह, इथं प्लस आहे म्हणजे येणारं उत्तर मायनस येईल, 7×14, 14/5 + k = 0। आता इथे मायनस आपलं 49/5 आहे, इथं -14/5 आहे, म्हणजे छेद समान आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्ट अंशाची वजाबाकी करता येईल, 49 - 14 म्हणजे 9 4 गेले 5 राहिले, 4 गेला 3 राहिले/5, 5 एके 5, 5 7 35, म्हणजे आपलं इथलं उत्तर येईल, चौकटीतलं 7 येईल। हे जे 7 आहे ते आपल्याला काय करावं लागेल, राईट हँड साईडला न्यावं लागेल, नेत असताना ते काय होईल, -7 होईल, म्हणजे के ची किंमत काय आली आपली, -7 आली। अशा पद्धतीने आपण सराव संच 2.1 मधील प्रश्न क्रमांक 3, 4, 5 आणि 6 आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अवयव काढण्याच्या पद्धती ने वर्ग समीकरणाची मुळे कशी काढायची ते आपण पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू।